पक्ष काहीपण करू शकतात. त्यांच्या कुटुंबात ग्रामपंचायत पासूनचा इतिहास आहे. ग्रामपंचायत इलेक्शन भी त्यांच्या कुटुंबातून लढलं गेलं आहे. पंचायत समिती जिल्हा झेडपीचं इलेक्शन त्यांनी लढलं आहे. खासदारकी लढली, आमदारकी लढली, एमएलसी लढली आहे. दूध संघ लढला आहे. काय अंदाज, जिल्हा बँक लढली. आता पीक संरक्षण संस्था राहिली आहे, ते पण लढतील. आणि राष्ट्रपतीचं पण मिळणार, ते बी करतील. ते खडसे साहेब आहे. ते खडसेंशिवाय इथे कोणीच एक्सपर्ट माणूस नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, असं त्यांना वाटतं. मोठ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेक दिवसापासून राजकारण मी करतो आहे, पण हा जो मला मराठा समाजाचा किंवा इतर सगळ्या समाज बांधवांचा पाठिंबा मिळतो आहे आणि त्यांचा सत्कार, त्यांनी माझ्या कामाचा जो गौरव केला त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने मी त्यांना शतशः नमन करतो. आणि समाज आणि इतर समाजाने जेव्हा सत्कार केला जातो त्या टायमाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी असं वाटतं की आता आपण आणखी जास्त काम केलं पाहिजे. पण आणखी कामाची उमेद मला या सत्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि एक मतदारसंघासाठी चांगलं काम उभं करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न निश्चित करेन. परिवारवादाची चर्चा नाही, पदाची चर्चा. कोणाच्या कुटुंबामध्ये इकडून येऊन कुटुंबात पद आलं पाहिजे एवढंच महत्वाचं आहे, दुसरं काही नाही आहे. आणि हे सगळ्या जरदरच्या गोष्टी आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा या प्रत्यक्ष विषय येतील त्या टायमाला आपण त्याची चर्चा करण्यात अर्थ राहील मला असं वाटतं. एकनाथ खडसेंनी हे म्हटलं की राष्ट्रवादीने मला जरी तिकीट दिलं तरी मी सुनेच्या सुद्धा विरोधात उभा आहे. ते जे म्हणतात ते करत नाही ना, ते त्यांचा आतापर्यंत ते इतिहास, बोलता काय करता काय सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळात आपण आज त्याच्यावर चर्चा करणं मला असं वाटतं निरर्थक आहे. ती चर्चा ज्या दिवशी प्रत्यक्षामध्ये येईल त्या दिवशी आपण त्या संदर्भात बोलूया. मधल्या काळात तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती रक्षा खडसेंवर, तर पण त्यांनी असं म्हटलंय त्यांनी माझ्या बाबतीत भविष्यवाणी करू नये, माझा निर्णय घेण्यासाठी मी ठाम आहे. ते भविष्यवाणी नाही करत आहे, मी एक सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता म्हणून एक त्यांचं तर्क लावतोय की त्यांचं कालपर्यंतचं जे काम होतं ते काम अशा दिशेने चाललेलं आहे की ते कुठेतरी पक्षांतर करतील असं चित्र दिसतं आहे. कारण काय तुम्ही बघताय की जशा पद्धतीत ते वागताय, एक खडसे साहेबांनी इतक्या टीका केल्यानंतर खडसेंच्या टीकेला शिवसेना भाजपा युतीचा खासदार म्हणून त्यांनी कधीतरी उत्तर दिलं आहे का? त्यांनी कामं थांबवावे, महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातले कामं थांबवावे, ते कामं अशा प्रतीचे तशा प्रतीचे, त्याच्यामध्ये खासदार खडसे साहेब त्यांचे बी कामं आहे, त्यांनी कधी निषेध केला का? ह्याच्यातून क्लिअर कट लक्षात येतं ना की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीत चर्चा होईल. आणि बघा, हा सर्वसामान्य माणूस आहे, हा कोणतेही तर्क काढू शकतो. मला जसं वाटलं मी तसं सांगितलं, भविष्यवाणी मी करत नाही आहे. आणि दूध का दूध पाणी का पाणी लवकरात लवकर होईल. गेल्या अनेक वर्षापासून रावेर मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात आहे, लोकसभेच्या निवडणुका होत असतात. आता 2024 ची निवडणूक येणार, काय वाटतं येणार 2024 मध्ये कोणाला? मोदीजींच्या बाजूने स्पष्ट कौल येईल महाराष्ट्र राज्यामध्ये. खऱ्या अर्थाने आपण मोदीजींचा नवीन सरकार आल्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने किती मोठ्या स्कीम चालू झाल्या तुम्ही बघताय. आणि देशभरामध्ये खऱ्या अर्थाने मोदीजी आहे, मोदीजींचा विश्वास प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागला की मोदीजी हेच देशाचं नेतृत्व करू शकतात. आणि एक चांगलं उमदं नेतृत्व आहे, जे बेरोजगारीच्या संदर्भात आहे, कृषीच्या संदर्भात आहे, सगळ्याच संदर्भामध्ये मोदीजींचं नेतृत्व आहे, उज्ज्वल नेतृत्व आहे. त्याच्यासमोर आहे किती आघाड्या एकत्र आल्या, आता मला असं वाटतं जो नेता ठरवू शकत नाही तो देश काय चालवेल. त्यांच्याकडे नेता ठरवण्याची आजपर्यंत त्याची तयारी झालेली आहे, त्यामुळे मला नाही वाटत काहीतरी उद्या दिवशी भविष्यामध्ये काहीतरी त्यांच्याकडून होईल. मोदीजींचं भाजपा आणि शिवसेना महायुतीचं जे सरकार आहे तेच 100% केंद्रामध्ये आणि राज्यात निवडून येईल. रावेर मतदारसंघात तीच परिस्थिती राहील, सगळीकडे राहील. रावेर मतदारसंघ अपवादात राहू शकत नाही. नाही, त्यांनी जे मांडलं ते अतिशय बरोबर आहे. खडसे कुटुंब म्हटलं की आमचा थोडासा ताण होतो. आज परिस्थिती अशी की खडसे साहेबांनी केलेल्या टीकांना मला रक्षाताईंना नम्रतेने सांगायचं की ते सरकारवर टीका करत असताना आपण बी त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं. समाजाला समाज मनाला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येकाने जो शिवसेना भाजपा युतीचा आहे त्यांनी तशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या पाहिजे, त्यांनी दिल्या आणि म्हणून त्यांच्याविषयी शंका निर्माण होते. पण त्यांनी जे म्हटलं ते खरं आहे की उद्या शिवसेना भाजपा युतीचा एखादा उमेदवार दिला गेला त्या टायमाला माझी भूमिका त्यांच्यासोबत राहील. तो उमेदवार कोण असेल हे महत्त्वाचं नाही आहे. मोदीजींचं सरकार आलं पाहिजे. मी पहिला आपल्याला सांगतोय की मोदीजींच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व केलं गेलं पाहिजे, म्हणून सरकारमध्ये आमदार कोण असेल खासदार कोण हा महत्त्वाचा विषय नाही आहे. त्यांच्या बाजूने उभे राहणे हा माझा विषय राहील. मी त्या दृष्टीने करेल. मी रक्षा खडसे नाही, कोणाला पण तिकीट दिलं तर मी त्यांच्यासोबत उभा राहील. काही वेळापूर्वी तुम्ही खोचक टीका देखील केली खडसेंवर की खडसे राष्ट्रपती पदाची पण निवडणूक लढवू. ते काही पण करू शकता. त्यांच्या कुटुंबात ग्रामपंचायत पासूनचा इतिहास आहे.
ग्राम पंचायत इलेक्शन भी त्यांच्या कुटुंबातून लढले गेले आहे, पंचायत समिति जिल्हा झेडपीचं इलेक्शन त्यांनी लढलं आहे, खासदारकी लढली, आमदारकी लढली, एमएलसी लढली आहे, दूध संघ लढला आहे, काय अंदाज जिल्हा बँक लढली, आता पीक संरक्षण संस्था राहिली आहे ते पण लढतील आणि राष्ट्रपतीचं पण मिळालं ते बी करतील, ते खर्चे साहेब आहे, ते खर्चेंशिवाय इथे कोणीच एक्सपर्ट माणूस नाही आहे त्या क्षेत्रामध्ये असं त्यांना वाटतं, त्याच्यामुळे अडचण आहे. संजय राऊत म्हणतायत की शिंदे सरकारचा अंतिम संस्कार आम्ही थाटामाटात करू. संजय राऊत कोण आहे? संजय राऊत चला.